नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण पावभाजी टोस्ट करूया. खूप छान होतं, करून पहा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. हे बघा, असं कुरकुरीत, हे बघा कुरकुरीत छान होतं. पण गरम गरम असतानाच खावा, जास्त वेळ ठेवलं की मऊ पडतं. ब्रेड स्लाइस, कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतले, बारीक शेव, पावभाजी, तूप, लोणी, लोखंडी तवा. हे बघा, हे लोखंडी तवा ठेवले, छान तापले. थोडंसं तूप घाला आणि स्लाइसला लोण्यापेक्षा तूप घाला, म्हणजे ब्रेड अजिबात चिकटत नाही आहे. तूप घालून घ्या, तुपाने टेस्ट छान येते या टोस्टला. असं खरपूस भासून घेऊया दोन्ही बाजूला. छान भाजून झाले. ब्रेडची दोन्ही स्लाइस दोन्ही बाजू भाजून घ्या. आता त्याच्यावर पावभाजी घालूया. भरपूर पावभाजी घाला. कांदा, कोथिंबीर, शेव, थोडंसं लोणी. तुम्हाला चीज किंवा बटर हवा असेल तर चीज बटर घाला. गरम गरम खायला घ्या. जास्त वेळ ठेवलं की ब्रेड मऊ पडतात. गरम गरम असतानाच खावा, म्हणजे कुरकुरीत छान लागतात. आपले पावभाजी टोस्ट तयार झाले. एकदम कुशकुशीत मस्त झालं.